a fire broke out on the 11th floor of the Dev Corpora commercial building in Khopat, Thane West on Tuesday night. Few people were rescued from the site, and the fire was extinguished by 4 a.m. Fortunately, no injuries were reported. Officials stated that the blaze occurred at the Jijau Foundation office on the 11th floor near Cadbury Junction, around 11:51 p.m. on Tuesday night, leading to heavy smoke inside the building. Thane's Chief Fire Officer, Girish Jalke, reported that the smoke generated by the fire spread rapidly due to the high-rise's exhaust system being shut off. आम्ही पाहिलं तिथे की इमारतीचा पुरा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला होता आणि जिन्यामध्ये बऱ्यापैकी धूर भरला होता. आता विषय असा होता की त्या ठिकाणी धूर कुठून येते हे काही समजण्याला मार्ग नव्हता आणि त्या ठिकाणी एक सातव्या माळ्यावरती काही लोक अडकले होते, तसेच बाराव्या माळ्यावरती दोन सिक्युरिटीचे माणसं सुरक्षा रक्षक होते ते अडकले होते. तातडीची उपाययोजना म्हणून आम्ही फेज वाईज विद्युत पुरवठा त्या ठिकाणी चालू करायला सांगितलं. त्या दरम्यान त्या लोकांना खाली आणण्यात आलं आणि सुरक्षितरित्या महत्त्वाचा मुद्दा. आणि त्यानंतर ॲक्च्युअल लोकेशन आम्हाला फ्लोअर टू फ्लोअर जेव्हा आम्ही व्हिजिट केली आणि त्या दरम्यान असं कळलं की 11व्या माळ्यावरती त्या ठिकाणी आग लागलेली होती. कारण त्या इमारतीमध्ये डिटेक्शन सिस्टम चालू असल्यामुळे हे सर्व जेवढे फ्लोअर होते त्या सर्व फ्लोअरचे डिटेक्शन सिस्टमद्वारे अलाराम चालू होतं. पण हे समजण्यास मुश्किल होतं की नक्की त्या ठिकाणी आग कुठे लागली. मग असं फ्लोअर टू फ्लोअर चेक केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला आग दिसली आणि आगीवरती मग आम्ही बाहेर फोर्सिबली एंट्री करताना आमचे जे केवढे काही टूल किट आहे त्याचा वापर केलं, कन्व्हेन्शनल सुद्धा आणि जे काही आपले अत्याधुनिक उपचार आहेत ते सर्व त्या सहाय्याने तो दरवाजा तोडला आणि दरवाजा चालून आम्ही इमारतीची सिस्टीमद्वारेच ती आग विझवायला सुरुवात केली. आणि आग अडचण अशी होती की साधारण ते 5,000 ते 7,000 स्क्वेअर फीट वगैरे तो एरिया असावा, चारी बाजूनी ग्लास फसाटची बिल्डिंग असल्यामुळे आणि यांचे ग्लास असल्यामुळे आपले जो कॅबिन ज्याला इंटिरियर डेकोरेशनमध्ये बनवलेले सर्व जे ग्लास कॅबिन्स होते त्यामुळे आम्हाला तिथे भरलेल्या धुराला बाहेर काढता येणं शक्य नव्हतं. स्टेअरकेस दोन्ही प्रेशराइज होत्या त्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ते प्रेशरायझिंग सिस्टम बंद होतं. तर त्यामुळे मग ते फेज वाईज ते पण आम्ही चालू केलं आणि त्याद्वारे फेज वाईज ते धूर काढलं व्यवस्थित आणि धूर कमी झाल्यानंतर ब्रीदिंग अपॅरेटस सेटचा वापर करण्यात आला. धूर काढण्यासाठी आम्ही ते इमारतीचे काचं फोडून ते धूर पूर्णपणे बाहेर केलं. या घटनेत कोणालाही इजा पोचलेली नाही, ह्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सर, त्यात एक्झॉस्ट चालू होता का रात्रीच्या वेळेला? नाही, ऍक्च्युली तो एक्झॉस्ट लाईट बंद केल्यामुळे तो एक्झॉस्ट बंद झाला. त्यामुळे काय झालं की ते एक्झॉस्ट चालू करावा लागला, बाकी दुसरं काय. एक्झॉस्ट चालल्यानंतर धूर व्यवस्थित बाहेर निघाला आणि आम्ही बेसिकली जो प्लंबिंग डक्ट आहे तो त्याचा वापर आम्ही ते चिमणी म्हणून काढला आणि आमचे पोर्टेबल एक्झॉस्टर लावून तो धूर आम्ही टेरेसवरून बाहेर काढला. सबस्क्राइब टू मिडडे इंडिया. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.